नमस्कार. तारा न्यूज या कोल्हापूरस्थित न्यूज चॅनेलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त या वृत्तपत्र क्षेत्रातील किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया या अवकाशातील उभारी घेत असलेलं एक आजचं कोल्हापूरकरांचं आघाडीचं हक्काचं न्यूज चॅनेल म्हटलं तर काही वावगं ठरू नये. आणि केवळ अल्पावधीत तारा न्यूज जे पहिलं न्यूज 24 या नावाने प्रस्थापित होतं पण त्याचं गेल्याच वर्षी नामकरण वेगळं झालं आणि तारा न्यूज असं सध्या या न्यूज चॅनेलचं नाव आहे. याच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सौभाग्यवती कुमार मॅडम, त्याचबरोबर डेप्युटी एडिटर सुनंदा नाईक मॅडम, त्यांचं सर्व तारा न्यूजचा सर्व स्टाफ, या सर्वांना आमच्या सैनिक परिवाराकडून, आजी माझी सैनिक परिवाराकडून, किंबहुना भारतीय सेनेकडून म्हणेन मी, कारण सेनेचा रिप्रेझेंटेटिव्ह निवृत्त प्रतिनिधी म्हणून मी भारतीय सेनेचे शुभेच्छा आमच्या तारा न्यूजला देईन. त्याचं कारण सैनिकांचा प्रश्नाचे सैनिकांच्या प्रश्नांना टाहो पडण्याचं काम तारा न्यूजनं त्यावेळेला केलं, ज्यावेळेला मला कुंभार मॅडम आणि नाईक मॅडमांच्या माध्यमातून या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये माझी मुलाखत घेतली गेली. ज्यावेळेला आमचं अहमदनगरला शिर्डीला अधिवेशन होतं, त्यानंतर पुणे येथील आमचं आंदोलन असेल, त्याचबरोबर मुंबईमधील आमचं आंदोलन असेल, त्याचबरोबर तुळजापूर, सोलापूर, बार्शी या भागात जी आम्ही सैनिक एकत्रीकरणाची चळवळ जी उभा केली त्या एकत्रीकरणाला बळकटी द्यायचं काम तारा न्यूजच्या माध्यमातून झालं आहे, हे तर मी आवर्जून सांगेन. आणखीन एक, ज्या ज्या वेळेला खरं तर आम्ही वंचित उपेक्षित जसं म्हणतात तसं त्या पद्धतीनं समाजाच्या म्हणजे प्रशासनात वंचित उपेक्षित आहोत. अदरवाईज भारतीय सरकारनी किंवा महाराष्ट्र शासनाने असेल किंवा समाजानं सुद्धा सैनिकांना काही कमी केलेलं नाही, पण प्रशासनात मात्र कुठेही सैनिक नाही. आणि हा एकमेव विषय घेऊन आम्ही उतरलो आहोत. जसं की आता मी या तारा न्यूजच्या माध्यमातून सांगेन की सैनिक सगळ्यांचे प्रतिनिधी प्रशासनात आहेत. जसं की डॉक्टर असतो तो आरोग्यमंत्री होतो, शिक्षक असतो तो शिक्षण मंत्री होतो, जो व्यावसायिक असतो तो उद्योगमंत्री होतो, शेतकरी असतो तो कृषीमंत्री होतो, मग सैनिक कल्याण मंत्री जो आहे तो सैनिक परिवारातून असावा. आणि ही आमची ठाम आग्रहाची मागणी आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत, 5 युद्ध या हिंदुस्थानच्या सैनिकांनी लढले आहेत आणि 62 अपवाद वगळता 5-4 इतर युद्धात नेत्रदीपक असा विजय भारतीय सेनेने मिळवलेला आहे. आणि केवळ सीमेवरच नव्हे तर आम्हाला कोल्हापूरकरांना मी आठवून या निमित्तानं देऊ इच्छितो. कोल्हापूरकर असतील किंवा सांगलीकर असतील, जो महापूर आला होता त्यावेळेला सुद्धा भारतीय सेनेच्या हिरोजनी प्रत्यक्ष काय काम केलं आहे ते तुम्ही त्यावेळेला अनुभवले कोल्हापूरकरांनी सांगलीकरांनी, आणि आरत्या करून त्यांची पंचारती करून त्यांना तुम्ही निरोप दिला होता. ते आमचं जे रेस्क्यू फोर्स होतं त्या काळातलं, तर इतकं सैनिकांचं आणि तो आमचा पेशाच आहे. आम्ही काय ते केलं असं की हे नाही, आमचं कर्तव्य आहे ते. राष्ट्रप्रथम राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आन बान शान आमची असते, त्याबद्दल काही नाही. पण निवृत्तीनंतर सैनिकांना कुठेतरी फोकस झालं पाहिजे, फोकस करायला माध्यमं कमी पडत आहेत, पण तारा न्यूज मात्र तशी नाही. तारा न्यूजने आम्हाला खूप उंची दिली, आमचा मेसेज घराघरात गेला आहे सैनिकांच्या. मुळात आम्ही आज एकत्र होण्याच्या प्रक्रियेत आहोत. समथिंग 2.5 लाख आम्ही माझे सैनिक आहोत महाराष्ट्रात. त्या कोल्हापूर माझ्या जिल्ह्यात जर सांगायचं झालं तर एक आदर्श असं उत्कृष्ट असं जिल्हा सैनिक कार्यालय कार्यरत आहे. तिथं कर्नल राहुल वैजनाथ माने, असिस्टंट सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी अशोकराव पवार इत्यादी मंडळी, त्यांचा स्टाफ चांगलं काम करतायत. आमच्या कोल्हापूरला सैनिकी मुलांचं हॉस्टेल, तुम्हाला मी तारा न्यूजला सांगेन, भविष्यात तुम्ही मुलींच्या हॉस्टेलला आणि मुलांच्या हॉस्टेलला तारा न्यूजने भेट द्यावी, त्याचं वृत्तांकन करावं आणि स्क्रीनवर आणावं. इतकं उत्कृष्ट पद्धतीचं सैनिक हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल आमच्या कोल्हापूर सैनिक जिल्हा सैनिक कल्याण अंडर आहे. सैनिकांसाठी असलेल्या योजना बिजना राबवत आहेत, पण इच्छा एकच आहे, गाव पातळीपासून ते संसदेपर्यंत सैनिक प्रशासनात असावा, जेणेकरून आम्हालाही त्याची आणि संपूर्ण मी मगाशी सांगितलेल्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला संसदेत पोचता आले, विधानसभेत राज्याच्या पोचता आले, जिल्हा परिषदमध्ये पोचता आले, पंचायत समितीमध्ये पोचता आले, ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक घटक पोचला आहे, पण सैनिक मात्र या प्रशासनात नाही आहे. त्यामुळे आम्हाला हक्काचं सैनिक आरक्षण, जसं की आता ग्रामपंचायतमध्ये 9 सीट असतील, 7 असतील, 17 असतील, त्यामध्ये एक सैनिकाचं आरक्षण असावं. राज्याच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, जसे शिक्षकांचे तुम्ही 5 आमदार घेतलेत तसे सैनिकांचे किमान प्रादेशिक विभागातून एक एक आमदार घ्यावा,
तुर्तास एक तरी घ्यावा, त्याच्यानंतर आम्हाला चार बढती मिळून 5 आमचे आमदार या विधानसभेत सैनिकांचे असावेत, जेणेकरून तमाम महाराष्ट्राच्या 12 ते 13 कोटी लोकसंख्येपैकी आम्ही सैनिक परिवार आर्मी नेव्ही एअरफोर्स ऑन ड्युटी आणि निवृत्त आणि त्याबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस त्यामध्ये CRPF येतं, BSF येतं, ITBP येते, CISF येतं, या सगळ्यांची मिळून जर आम्ही बेरीज केली आमचे कुटुंबीय आणि आम्ही आणि आमचे नातलग तर 13-14 कोटीपैकी आम्ही 2.25 कोटी बेल्ट फोर्सधारी आहोत। त्यामुळं या संख्येच्या बळावर या महाराष्ट्र विधानसभेत लोकसभेत ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिका या सर्व क्षेत्रा ह्याच्या आस्थापना ह्याच्यामध्ये आमचा सैनिकाचा प्रतिनिधी आपण घ्यावा एवढीच्या निमित्तानिमित्त तारा न्यूजला विनंती करतो आणि तारा न्यूजनं माझे हा सैनिक आक्रोश देशभर पोचवावा ही पण एक अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा 5व्या वर्धापन दिनानिमित्त तारा न्यूज आणि सर्व स्टाफला खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, वंदे मातरम। सवाभूभाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, प्री NDA ट्रेनिंग सेंटर, CBSE पॅटर्न अँड मिलिटरी पॅटर्न, अप्रूव्ह बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल बिलीव्स दॅट अ बेटर फ्युचर लाईज वेअर अँड स्टुडंट्स कॅन लर्न देमसेल्व्स, ग्रेडेड एक्सलंट बाय स्टेट अँड CBSE पॅटर्न फॉर सिस्टमॅटिक स्कॉलरस्टिक अँड को स्कॉलरस्टिक वर्क ऍट सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल। अकॅडमिक सब्जेक्ट्स अँड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कॉम्प्लिमेंट इच अदर टू डेव्हलप सोशली स्किल्ड अँड हेल्थियर स्टुडंट्स। Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sau Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sauambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karvid, District Kolhapur. 9326617509 9371311176.